आहेत. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मृत्यू देखील झाले आहेत. 22 लोक मृत आहेत. जवळजवळ 39 लोक हे जखमी आहेत. त्यातल्या एकाची प्रकृती अजूनही गंभीर आहे. बाकी त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. मी पेशंटची आता भेट घेतलेली आहे. त्यांच्याकडनं काही पेशंट्सनी मला घटना काय घडली हे देखील सांगितलेलं आहे. केंद्रीय मंत्री रेल्वेचे श्री पियुष गोयल यांनी या संदर्भात इन्क्वायरी देखील आदेशित केलेली आहे आणि निश्चित या इन्क्वायरीच्या माध्यमातून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर केलीच जाईल. पण त्यासोबत अतिशय तात्काळ या ठिकाणी संपूर्ण मुंबईमधल्या अशा प्रकारचे जेवढे ब्रिजेस आहेत त्यांचा सगळ्यांचा त्यांचं एक ऑडिट हे तात्काळ हातामध्ये रेल्वे मंत्रालयाने घेतलेलं आहे आणि युद्धस्तरावर त्याचं देखील काम करण्याचा निर्णय हा रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. राज्य सरकारच्या वतीनं मी रेल्वे मंत्रालयाला सांगितलं आहे. मी स्वतः पियुष गोयल यांच्याशी परदेशात मी होतो तिथं बोललो आणि त्यांना सांगितलं की राज्य सरकारकडनं जे कुठली मदत त्यांना हवी असेल ती मदत आम्ही करू आणि वेगानं ही सगळी कामं पार पडली पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे करू. जे मृत त्यांना त्यांच्या परिवाराला मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे की अशा प्रकारची घटना पुन्हा होणार नाही याकरता अत्यंत तातडीनं उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि ती उपाययोजना अत्यंत तातडीनं केली जाईल. आज